नमस्कार, मी आशिष जाधव, झी 24 तासच्या आमने सामने मध्ये तुमचं स्वागत. दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षानं बाजी मारली. तिसऱ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल कदाचित व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी शपथ घेतील. पण या विजयाचं जे महत्त्व आहे ते फार वेगळं आहे. या विजयामुळं, जरी हा आपचा विजय असला तरी या विजयामुळं विरोधकांना बळ मिळालेलं आहे. हे विरोधक कोण आहेत? तर हे मोदी शहा भाजपचे विरोधक आहेत, त्यांना बळ मिळालेलं आहे. 2024 जर का लोकसभा निवडणूक असेल आणि त्याआधी 3-4 महत्त्वाच्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत. आत्ता यावर्षी बिहारमध्ये निवडणूक आहे, त्यानंतर पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, ह्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांच्या दृष्टीनं समीकरण या निवडणुकीनंतर बदलतील का? काँग्रेसनं खास करून या निवडणुकीत जी बघ्याची भूमिका घेतली आहे, स्वतःला सरेंडर आपकडे केलेलं आहे, त्यातून बरेच प्रश्न उपस्थित झालेले आहेत. काँग्रेसनं खरं तर खातंही उघडलेलं नाही, पण मतांची विभागणी टाळलेली आहे. आपला निर्विवाद यश कसं मिळेल आणि मोदी शहा यांचा जो राष्ट्रवाद आहे त्यातनं देशाला काय मेसेज जाईल की होय, मोदी शहा भाजप यांच्या रणनीतीला कोणीतरी चाप लावू शकतो, हा जो मेसेज आहे हा मेसेजच विरोधकांना बळ देणारा आहे, अशी चर्चा सुरू आहे. आणि त्यावरच आज आपल्याला चर्चा करायची आहे. आपल्यासोबत या चर्चेत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत भाजपचे धडाडीचे प्रवक्ते केशव उपाध्ये आहेत, त्याचबरोबर आपल्यासोबत आपचे आक्रमक प्रवक्ते धनंजय शिंदे आहेत. मी तुम्हा दोघांचंही या चर्चेत स्वागत करतो. आणि जो निकाल लागलेला आहे, दिल्ली विधानसभेच्या 70 जागा आहेत, त्यातल्या 62 जागांवरती एकतर निकाल लागलेत किंवा आपचे उमेदवार पुढे आहेत, त्यामुळं 62 जागा ह्या आपला जात आहेत, तर उरलेल्या 8 जागा भाजपचे उमेदवार हे विजयी होताना दिसत आहेत. काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही, पण आपच्या पथ्यावरती पडलेला आहे. केशव उपाध्ये, पहिला प्रश्न हाच आहे की दिल्लीच्या या निवडणुकीमध्ये मोदी शहा भाजप यांची रणनीती साफ चुकली आहे असं अनेकांना जर का वाटत असेल तर ती का चुकली आहे? याचं आत्मपरीक्षण भाजप करणार आहे का? आणि भाजपनं खरंच जर का आत्मपरीक्षण करायचं ठरवलं तर गेल्या 2 वर्षातला हा 8वा पराभव आहे की जिथे भाजपची त्या त्या राज्यामध्ये सत्ता येत नाही आहेत. आता तरी भाजप आत्मपरीक्षण करेल का असा प्रश्न विचारला जातोय. दिल्ली के लोगों ने आशीष जाधव आज देश में एक नई किस्म की राजनीति को जन्म दिया है, एक नई राजनीति को जन्म दिया है जिसका नाम है काम की राजनीति. लहान लोकांच्या, लहान समाजातल्या लोकांना ज्या पद्धतीनं त्यांना वागवलं आणि त्याच्यातून एक प्रकारची धार्मिक कटुता वाढेल कशी ह्याची काळजी जाणीवपूर्वक घेतली, लोकांनी ती मान्य केलेली नाही. भारतीय जनता पक्षाचं सध्याचं जे प्रमुख केंद्र आहे ते दिल्ली आहे, जिथे पंतप्रधान असतात, जिथे त्यांचे अध्यक्ष असतात, पूर्ण देशाची सत्ता दिल्लीतनं चालते आणि जे केंद्रस्थान आहे त्यांचं त्या दिल्लीतच भारतीय जनता पक्षाचा पराभव आपने केलेला आहे. याचा अर्थ जी आपची सत्ता गेले 5 वर्ष होती ती लोकांनी मान्य केलेली आहे आणि भारतीय जनता पक्षाला लोकांनी नाकारलेलं आहे. They try to convince people that there's a tukde gang which is dominating Delhi's universities and discourse. I'm so glad that the people rejected their attempt to convince them on the wrong things. The BJP has hopelessly failed in carrying the wrong message, the mischievous message that it wanted to carry to the people. Delhi ka jo paradigm aayega aur Delhi ka jo sandesh ja raha hai wo pure desh mein jayega. और पूरे देश की जनता एक बार फिर किसान, गरीब, नौजवान, विकास और खुशहाली के लिए मतदान करेंगे. ये जो नफरत की राजनीति भारतीय जनता पार्टी ने बहुत दिनों से की हुई थी उसमें वो असफल होते हुए दिखाई देंगे.
केशवोपाध्याय, प्रश्न विचारलेला आहे, विरोधकांच्याही प्रतिक्रिया तुम्ही ऐकलेल्या आहात, आता उत्तर द्या. होत आहे कामाच्या गडबडीत तसं होत आहे. तुम्हाला प्रश्न विचारला गेला पण आमचं PCR चुकलेलं आहे, सकाळपासून काम करतायत त्यामुळे थोडं हँग ओव्हर झालेलं आहे. नाही ठीक आहे आशिष, तो काही मुद्दा नाही, तो काही मुद्दा नाही, मी समजू शकतो त्याच्यामध्ये. मुळात आशिष जाधव, सर्वप्रथम मी इथे जे आपले आपचे प्रवक्ते बसले त्यांचं आणि आप पक्षाचं मी मनापासून अभिनंदन करतो. आजच्या दिल्लीच्या विजयाबद्दल मी त्यांना अभिनंदन करतो आणि त्यांना दिल्लीच्या विकासासाठी शुभेच्छा पण देतो. निवडणुका येतील, निवडणुकातला प्रचार एका बाजूला असतो, पण ज्या दिवशी निवडणुकीचा निकाल संपतो, निकाल लागतो, त्या दिवशी पुन्हा एकदा विकासासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे या मताचा मी आहे. त्यामुळे आज निवडणूक काल संपली, आज निकाल लागला, त्यामुळे जे झालं गेलं आता आपण पुढे जाऊ, विकासासाठी प्रयत्न करू, हे आमची भूमिका आहे. आता राहताना प्रश्न, तुम्ही जो प्रश्न विचारलात, यातनं विरोधकांना बळ मिळणार का, देशातले काय, देशात काय विरोधी पक्ष एकत्र येणार का, काही वेगळा मेसेज जाणार का, काही गोष्टी घडणार का, मुळात असं आहे की प्रत्येक निवडणूक, मग ती कोणतीही निवडणूक असो, ही निवडणूक पूर्वीच्या निवडणुकीपेक्षा वेगळी असते, वेगळ्या पद्धतीची असते, संदर्भ वेगळे असतात, समीकरणं वेगळे असतात आणि मुद्दे वेगळे असतात. त्यामुळे एका निवडणुकीत घडलं की आता तीच पुढे दिशा धरून चालायचं, या पद्धतीने जर कोणी निष्कर्ष काढत असेल तर राजकारणामध्ये त्याला त्याच्याबद्दल, त्याच्या राजकारणातील ज्ञानाबद्दल त्याला आपण आदरच व्यक्त केला पाहिजे, दुसरा माझ्याकडे शब्द नाही. तिसरा प्रश्न की पुढच्या काळात काय होणार. आता काँग्रेस आणि हे केलं, आज काँग्रेस ठीक आहे, पण हीच आप पार्टी 6 महिन्यापूर्वी लोकसभेला काँग्रेसबरोबर आघाडी करायचा प्रयत्न करत होती, काँग्रेसने त्यावेळी आघाडी करायची नाही अशा प्रकारची भूमिका घेतली होती, हे आपल्या लक्षात असेल. आज आपने जो विजय मिळवला, आज त्यांचा दिवस आहे खरं, म्हणजे आपच्या त्या दाव्याबद्दल 10 प्रश्न उपस्थित करता येतील, पण आज तो दिवस नाही, आज ती वेळ नाही, आज त्यांचा विजय आहे, त्यांना त्यांच्या विजयाबद्दल त्यांना शुभेच्छाच आपण दिल्या पाहिजेत, त्यामुळे मी आज आपच्या दाव्याबद्दल प्रश्न उपस्थित करणार नाही. प्रश्न असा आहे की पुढच्या निवडणुकीचा परिणाम काय होतील, हे यापूर्वी लगेच विरोधक सगळे म्हणले की अशा पद्धतीने भाजप आता पराभूत होणार, हेच चित्र अशाच प्रकारच्या बतावणी आपण कर्नाटक निवडणुकीनंतर बघितल्या, अशाच प्रकारच्या गोष्टी आपण मधल्या काही निवडणूक बिहारच्या निवडणुकीच्या नंतर सुद्धा बघितलं होतं की चला 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 भाजप सगळं पराभूत होऊ शकतं, बघा आपण सगळे करू, पण त्याच्यानंतरही भारतीय जनता पार्टी सातत्याने जिंकत राहिलं ज्या राज्यांमध्ये आम्ही हरलो. उदाहरणार्थ आम्ही राजस्थानमध्ये हरलो, आम्ही मध्यप्रदेशमध्ये हरलो. मध्यप्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीचा मताचा टक्केवारी ही काँग्रेसपेक्षा जास्त आहे, हे विसरून चालणार नाही. त्याच्यानंतर अनेक राज्य सुद्धा आम्ही जिंकलेली आहेत. आता राहत राहिला प्रश्न बिहार आणि पश्चिम बंगाल, लगेच त्या निवडणुका येतात. आशिष माझा पूर्ण करतो, मग आपण प्रश्न विचारा. बिहार आणि पश्चिम बंगाल, तिथे काँग्रेस संपलाय, आज काँग्रेसच्या सर्व उमेदवारांचं डिपॉझिट सुद्धा किती राहिलं नाही अशा प्रकारची माहिती मला. ठीक आहे, त्यामुळे ठीक आहे, 30 सेकंद आशिष झालं, जास्त नाही घेत तुमच्याकडून. त्यामुळे भारतीय जनता पार्टी या पराभवाचं, दिल्लीच्या पराभवाचं नक्की आत्मचिंतन करेल आणि या अशा पराभवातनं भारतीय जनता पार्टी शिकत आली आहे, म्हणून आम्ही 2-3 वर पोचलो. ठीक आहे, धनंजय शिंदे, खरं तर एक टीका दुपारपासून अशी होते की सगळं काही फ्री वीज किंवा मोफत दिल्यामुळं सुद्धा मतदारांना फार अपेक्षा त्यांच्या जागृत झाल्या आणि त्यांना असं वाटलं की आता सगळं काही मोफतच मिळणार आहे, तर आपलाच मतं देऊया आणि पुन्हा त्यांना निवडून आणूया. 5 वर्ष आपण मोफत काही घेतलं असेल तर पुन्हा मोफत काहीतरी मिळणार आहे आणि म्हणून मग आप सत्तेवरती आली आहे, अशी सुद्धा टीका होते आहे आपच्या या विजयानंतर. धनंजय शिंदे, आम्ही हा विजय दिल्लीच्या जनतेलाच, म्हणजे या विजयाबद्दल दिल्लीच्या जनतेचं आणि भारतातल्या 130 कोटी जनतेचं जे प्रार्थना करत होते आणि त्याचबरोबर जगभरातल्या सगळ्या लोकांना म्हणजे त्यांचे आभार मानतो. सर्व विरोधक असतील, आम्ही राजकारण फक्त निवडणुकीपुरतं करतो, भारतीय जनता पक्ष असेल, बाकीचे पक्ष असतील, आपण सगळ्यांनी नुसतीच दिल्ली नाही तर देशभर सकारात्मक काम करायचा आपण एक प्रयत्न करूया, मला या निमित्ताने सांगावंसं वाटतं. आणि मी हा नम्रपणे आम्ही हा विजय जो आहे तो स्वीकारत आहोत. दिल्लीच्या जनतेने गेल्या 5 वर्षांमध्ये, म्हणजे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचं 21वं कलम जे आहे त्याच्यात सांगितलेलं आहे की देशातल्या जनतेला जगण्याचा अधिकार आहे आणि तो जगण्याचा अधिकार नुसता नाही आहे तर सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. आता सन्मानाने जगण्याचा अधिकार म्हणजे काय आणि ते अधिकार प्राप्त करून देण्याची जी जबाबदारी आहे ती सरकारची असते,
गेल्या 72 गेल्या 67 म्हणजे 72 वर्षांमध्ये आपण बघत असू तर आज माझ्या भगिनीला ग्रामीण भागामध्ये हंड्यावर नाही पाणी आणावं लागतं. आज बऱ्याच ठिकाणी विजेचा लपंडाव चालू असतो. शिक्षणाचं अवस्था काय आहे आपण महाराष्ट्राचा विचार करा, देशाच्या कानाकोपऱ्यात बघितलं असेल तर शिक्षणाची अवस्था काय आहे, आरोग्य क्षेत्रातली अवस्था काय आहे, सरकारी हॉस्पिटल्सची काय अवस्था आहे. त्याच्यामुळे आम आदमी पक्षाने काय केलं की 2015 साली आपला 31,000 कोटी रुपयाचा बजेट होता, आपलं वार्षिक बजेट असायचं. आणि बजेट म्हणजे कसं असतं की सरकार कर रुपये पैसे जमा करतं जनतेकडनं आणि मग ते पैसे खर्च करतं. तर याच्यामध्ये जे काही लिकेजेस होते ते आपण लिकेजेस सगळे बंद केले आणि जी टॅक्स सिस्टीम जी आहे ती सोपी बनवल्यामुळे लोक जास्तीत जास्त प्रामाणिकपणे कर भरायला लागले. आज दिल्लीचं बजेट 61,000 कोटी आहे. आपल्याला माहिती असेल की 1400 करोड रुपयाचे 2 ब्रिजेस होते ते आपण त्याचा खर्च कमी करून भ्रष्टाचार न झाल्यामुळे ते 700 कोटी रुपये झाले. आणि हा जो वाचलेला जनतेचाच पैसा आहे कररूपाने जमा झालेला, तोच पैसा जर आपण पुन्हा एकदा जनतेला जर परत केला मग तो बेस्ट क्वालिटी ऑफ एज्युकेशनच्या माध्यमातनं, जर मोफत आरोग्याच्या माध्यमातनं, जर तो स्वस्त विजेच्या माध्यमातनं, तर ह्याला मोफत असं नाही म्हणता येणार कारण जनतेचाच पैसा आपण जनतेला देतो आहे. तेच सरकारचं काम असतं. आणि विजवीज आपण बघितलं असेल तर भारतीय जनता पक्षाचे गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या वापरासाठी 190 कोटी रुपयाचं विमान घेतलेलं आहे. ठीक आहे. आणि हाच डिफरन्स आहे दिल्ली ओनली मोफत परसेप्शन जे आहे. केशव उपाध्ये प्रश्न असा आहे की या निवडणुकीतनं काही मेसेज गेलेला जर का यातनं टेक अवे काढायचा झाला तर भाजपनं अतिप्रतिष्ठेची ही निवडणूक केली होती. 200 खासदार, अनेक मुख्यमंत्री, आजी माजी मुख्यमंत्री, नेते, कार्यकर्ते, संघाचे कार्यकर्ते, प्रचारक, सगळा फौज फाटा लावला होता. एवढं सगळं करून स्ट्राईक रेट हा 7 पर्यंत आहे, 7 ते 8. आणि जर का त्यामध्ये आर्थिक गणित जर का लक्षात घेतली तर निगेटिव्ह स्ट्राईक रेट तुमचा या निवडणुकीत दिसतो आहे. आणि तेच विरोधकांना बळ देणारा आहे की इतकं सगळं करूनही भाजपला काही करता आलेलं नाही. याचा अर्थ मतदारांना हे कळलं आहे की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राम मंदिर असू दे, शाहीन बाग असू दे किंवा उद्या पाकव्याप्त काश्मीरवर हल्लासुद्धा असू दे, आता मतदार ऐकणार नाहीत. एक दोनदा त्यांनी ते ऐकलेत पण आता त्यांना त्यातला फोलपणा कळला असा मेसेज गेला. मुळात असं आहे की आपण थोडं अतिरंजित करताय, 200 खासदार वगैरे हे खरं नाही पण तरी ठीक आहे. आज चर्चेसाठी त्यात काही चर्चेत पडायचं कारण नाही, आपण तो एक क्षणभरासाठी गृहित देऊ. मुळात एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे, कोणतीही निवडणूक असो भारतीय जनता पार्टी ही निवडणूक जिंकण्यासाठी गंभीरतेने प्रयत्न करते. त्यासाठी आपली सगळी शक्ती जी असेल ती त्या पद्धतीने करते. आमचं नेतृत्व हे राहुल गांधींसारखं नाही केव्हा तरी पार्ट टाइम वाटलं तेव्हा राजकारणात यायचं आणि काही ते 2-4 सभा करायच्या आणि मग पुन्हा सुट्टीवर निघून जायचं, या पद्धतीचं नाही. आम्ही गंभीरतेने निवडणुका लढवतो, त्या जिंकण्यासाठी प्रयत्न करतो आणि जे काही लोक यश अपयश देतात ते यश आम्ही मनापासून स्वीकारतो. अपयश आलं तर आम्ही ईव्हीएम दोषी होतं अशा प्रकारची भाषा आम्ही करत नाही. आम्ही त्याचं आत्मचिंतन करतो आणि दुसऱ्या दिवशीपासून नव्यानं लोकांकडे जायला लागतो आणि त्यातनंच आम्ही नवीन मार्ग शोधतो. या सगळ्या गोष्टी आजपर्यंत करत आलोय म्हणून भारतीय जनता पार्टीचं यश आहे. हा त्यातला पहिला मुद्दा. दुसरा त्यातला मुद्दा असा आहे की भाजपने काही म्हणजे मुळात राम मंदिर हा भारतीय जनता पार्टीसाठी आस्थेचा विषय, मतांचा विषय कधीच नव्हता. त्यामुळे त्याचा इथं संदर्भच आपल्याला देत आहे तो चुकीचा आहे, त्यामुळे त्याचा काही विषय तिथे येत नाही. तिसरा त्यातला प्रश्न असा आहे की शाहीन बाग प्रकरण जर केलं असेल तर भारतीय जनता पार्टीचा संबंध काय, ते काँग्रेस आणि आपने जे उत्तर दिले पाहिजेत त्याच्यामध्ये आपच्या आज किती कशा पद्धतीने विक्री मतान निवडून आले तेही एकदा म्हणजे एक त्यातला अशीच एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की गेल्या विधानसभा निवडणुकीला आपच्या जे जिंकले होते त्यांचं मताधिक्य किती प्रचंड होतं आणि यावेळच्या आपच्या जिंकलेल्या काही ठराविक उमेदवारांचं मताधिक्य सोडलं तर सगळ्यांचं मताधिक्य किती कमी प्रमाणात झालेलं आहे, कसे निसक्त निवडून आलेत हे पण एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. हा सुद्धा एक विचारार्थ मुद्दा आहे की काही ठराविक ठिकाणी कशा पद्धतीने मताधिक्याने ते लोक निवडून आली याचा विचार सुद्धा मला वाटतं पुढच्या काळामध्ये आपल्याला करावा लागणार आहे. पण ते होईल त्याचं काही मला त्याबद्दल म्हणणं नाही आहे. मुळात असं आहे की या निवडणुकीचा मेसेज काय, तर तो मेसेज असेल तो भारतीय जनता पार्टी आपल्या अंतर्गत व्यासपीठावरती चर्चा करेल. पद्धतीने टीव्हीवरती त्या अपयशाची कारणं काय ही चर्चा करण्याची आमच्याकडे पद्धत नाही आणि या अपयशाच्या मुद्द्या जे काही असेल त्यातनं आम्ही पुढे जाऊ एवढा विश्वास नक्की आहे आणि आज आपला आम्ही शुभेच्छा देतो. ठीक आहे. चिंतन शिबिर लवकरच भाजप भरवेल याचे संकेत तुम्ही दिलेले आहेत. आपल्यासोबत धनंजय शिंदे. पुन्हा तोच मुद्दा आहे की शाहीन बागचा जो मुद्दा गाजला त्यावरनं अनेकांना असं वाटलं की
हिंदू मतांचं खास करून ध्रुवीकरण होईल. आणि त्यानंतर अशी सुद्धा चर्चा झाली की डिवायडेड हिंदूज बट युनायटेड मुस्लिम्स टू आप असाही प्रचार झाला. तुम्ही या शाहीनबागच्या एकूणच स्ट्रॅटेजीला जर का भाजपची काही असेल तर त्याला काउंटर कशा पद्धतीनं केलं? केजरीवाल शाहीनबागवर गेले नाही. माझी जी माहिती आहे अनेक जण हे केजरीवाल यांच्याकडे गेले की तुम्ही शाहीनबागला या, पण केजरीवाल म्हणाले नाही, दिल्ली महत्त्वाची आहे, दिल्लीची निवडणूक झाल्यावरच मी शाहीनबागला येईल. आता तरी शाहीनबागला केजरीवाल जातील का? मुळातच काय झालं आहे की भारतीय जनता पक्षाला, म्हणजे एक मराठीत म्हण आहे, गिरेगी तो भी टांग उपर, तशा पद्धतीने विचार करायची सवय झालेली आहे. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीत काहीतरी खोट काढायचा प्रयत्न करायचा आणि स्वतःची बाजू मांडून न्यायची प्रघात पडलेला आहे. तुम्हाला माहिती असेल की दिल्लीतली पोलीस व्यवस्था, कायदा सुव्यवस्था जी आहे ती, आणि तिकडचं हे म्हणजे सिक्युरिटीज जी आहे, तर ती पूर्णतः गृहमंत्र्यांच्या अखत्यारीत येते. आता शाहीनबागचा जो प्रश्न आहे, शाहीनबागमध्ये जे प्रोटेस्टर रस्त्यावर बसलेले आहेत त्याच्यामध्ये हिंदू आहेत, त्याच्यामध्ये मुस्लिम आहेत, शीख आहेत, ईसाई आहेत, सर्व धर्माची माणसं आहेत तिथे. आणि जर तिथे जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल तर त्याची प्राथमिक जबाबदारी गृहमंत्री या नात्याने अमितजी शहा यांच्यावर जाते. अमितजी शहांनी त्यांचं स्वतःचं कर्तव्य बजावलं नाही आणि दिल्लीमध्ये कसं काय वातावरण अजून स्फोटक होईल त्या दृष्टीने प्रयत्न केले. आणि भारतीय जनता पक्षाने, म्हणजे आम आदमी पक्षासाठी तो एक टाकलेला असा ट्रॅप होता, स्वतः काम काहीच केलं नाही. आणि त्यांना असं वाटलं की समजा अरविंद केजरीवाल ह्या प्रश्नामध्ये जर गुंतले, त्यांच्या इनिफिशियन्सीवरती, त्यांच्या अकार्यक्षम गोष्टीमध्ये अरविंद केजरीवाल यांनी त्यांची जबाबदारी घ्यावी, असं कसं काय होऊ शकेल? तुम्ही आमच्या हातात पोलीस जर दिलं असतं तर आम्ही तुम्हाला 48 तासामध्ये हा प्रश्न सोडवून दिला असता. म्हणजे अकार्यक्षमता अमित शहांची आणि तो प्रश्न आम आदमी पक्षाने सोडवायचा, याच्यामधलं लॉजिक काय आहे मला खरंच कळत नाही आहे. आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाकडे काही मुद्दे नव्हते. धार्मिक ध्रुवीकरण करायचा प्रयत्न करायचा आणि त्याच्यातनं मग विषारी राजकारण खेळायचं आणि मग दिल्लीमध्ये जिंकून यायचा प्रयत्न करायचा. दुर्दैवाने त्यांचे सगळे विषारी प्रयत्न सपशेलमध्ये, म्हणजे हे झालेले आहेत, फेल ठरलेले आहेत. आणि सकारात्मक मॉडेलवर जे रोटी कपडा मकान ह्या मुद्द्यांवरती केलेला आम आदमी पक्षाचा प्रचार, ह्याने विजयी प्राप्त आम्हाला मिळालेला आहे. आणि आम्ही जे ठरवलेलं की सकारात्मक राजकारणच करायचं आणि जिंकायचं, त्यानुसार आम्ही चाललो. ठीक आहे, ठीक आहे. किंवा आणखी केशव उपाध्याय, शेवटचा प्रश्न आहे. प्रश्न हा आहे की बघा, प्रत्येक निवडणुकीतनं काही ना काही धडा जिंकणाराला आणि हरणाराला मिळत असतो. भाजपनं जी प्रतिस्थापना लावली या निवडणुकीमध्ये, आणि पहिल्यांदा असं दिसलं की एका विधानसभेच्या निवडणुकीत भाजप राष्ट्रवादाचे राष्ट्रीय मुद्दे आणते आणि तिथला जो पक्ष आहे ज्यानं 5 वर्ष सत्ता उपभोगली आहे तो पुन्हा आपल्याच कामाचं ऑडिट करून मतदाराच्या दारात मतं मागायला चाललाय की आम्ही केलेल्या कामावर, आम्ही जे सुशासन म्हणजे गव्हर्नन्स आणि डेव्हलपमेंट म्हणजे विकास या मुद्द्यावर आम्हाला मतं द्या, आणि मतदारांनी ती भरभरून दिली. पहिल्यांदा असं दिसतंय महाराष्ट्रातही हे काही प्रमाणात झालं, पण आत्ता दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात झालं की राष्ट्रवादाचा मुद्दा असेल, राष्ट्रीय मुद्दे असतील, या मुद्द्यांवरती विधानसभा निवडणूक लढवण्याचा जो प्रयत्न पुन्हा पुन्हा भाजप करते, पुन्हा पुन्हा भाजप तोंडावर आपटताना दिसतंय. कुठे पुन्हा पुन्हा, मुळात असं आहे आशिष जाधव, आपलं मांडणी एकदा नक्की गोंधळातनं बाहेर पडून करा. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना युती होती आणि त्या युतीने महाराष्ट्राच्या विकासावरती मतं मागितली आणि महाराष्ट्रातल्या जनतेने त्यावेळी 160 पेक्षा अधिक जागा देत स्पष्ट कौल भारतीय जनता पार्टी अंतर्गत असलेल्या महायुतीला दिला होता, हे वास्तव आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने विकासाच्या प्रश्नावरती मतं मागितली, हे त्यातला सगळ्यात पहिला मुद्दा. महाराष्ट्रामध्ये 370 चा मुद्दा पुढे करून त्यांची भाषण काढून प्रचार केला गेला, अजूनही तुम्ही त्या प्रचाराच्या बातम्या ऐका, जेव्हाच्या बातम्या वाचा बघा. 370 मतावरती किंवा 370 मुद्द्यावरती प्रचार झाला होता भाजपचा. इव्हन तुमचा जो सहकारी पक्ष होता तेव्हा शिवसेनेनं सुद्धा आठवण करून दिली, त्यांनी वेगळा वचननामा जाहीर केला. भाजपच्या वतीने आपणच उत्तर देणार आहात का आशिष जाधव? भाजपच्या वतीने आपण उत्तर देणार का? मी उत्तर द्यायचंय. हा बोला बोला. असं आहे की त्यामुळे मुळात असं आहे की त्या सगळ्या भाषणामध्ये, किंबहुना महाराष्ट्रातली 35-40 मिनिटाची भाषणं असो
किंवा दिल्लीतली भाषणं असो, त्याच्यामध्ये मॅक्झिमम वेळ या क्षणाला सुद्धा तुम्ही दिल्ली भाजपचं ट्विटर हँडल जाऊन बघा. भारतीय जनता पार्टीने तिथल्या आपने जे काम केलं नाही, तिथले स्थानिक विकासाचे प्रश्न याच्यावरतीच भूमिका मांडली. त्यातले 5 ते 7 मिनिटं जर अन्य काही भूमिका मांडल्या गेल्या असतील तर आता स्वाभाविक आहे मीडियाला ती आकर्षक वाक्य वाटतात आणि मीडियाने ते चालवलं, पण जणू काही तोच काही कॅम्पेनचा प्रचार होता, मुद्दा होता, हे चुकीचं आहे. एक दुसरं असं की शाहीनबाग काय भाजपचे अपयश वगैरे आता ते सांगितलं, अहो त्यांचे आमदार त्या व्यासपीठावर जाऊन भाषण करत होते, दुसरे सिसोदिया म्हणत होते हम शाहीनबाग के साथ खडे है, हे अशा पद्धतीचं सगळं जे सुरू होतं ते कशाच्या आधारावरती सगळं सुरू होतं जर त्याच्यामध्ये. आणि तिसरं असं की आंदोलन करताना आंदोलन करणारा पुन्हा तिकडून पोलीस बळाचा वापर करायचा, हे त्यातलं आपलं अपेक्षित आहे का? आंदोलन शांततेच्या मार्गाने चालू आहे तर त्यांना ते करू दिलं, ह्याच्यात आक्षेप काय? चौथा त्यातला मुद्दा म्हणजे अरविंद केजरीवाल हे स्पष्ट केलं की मी केवळ मतांच्या राजकारणासाठी करतो, मतांच्या राजकारणा पलीकडे जर शाहीन बाग मला अडचणीचं ठरणार असेल, तो ट्रॅप असेल माझ्यासाठी, तर मतांच्या राजकारणा पलीकडे मी मानवतेच्या दृष्टिकोनातनं सुद्धा शाहीन बागला जाणार नाही, त्या निवडणुकीला सपोर्ट करणार नाही, मी तिकडे बघणार नाही, माझं केवळ मतांचं मतपेटीचंच राजकारण मी करेन, हा संदेश एका अर्थाने अरविंद केजरीवाल दिला, हे आज शिंदेनी कबूल केलं, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. केशव उपाध्याय, पण शाहीन बागला देशाचे गृहमंत्री किंवा पंतप्रधान का जात नाही? ते काय देशद्रोही आहेत का तिथे आंदोलन करणारे? रविशंकर प्रसाद यांनी अगदी वारंवारपणे चर्चा करायला आम्ही तयार आहोत, चर्चा कधी करायची सांगा हे ट्विटरपासून अनेक ठिकाणी व्यक्त केलंय, त्यामुळे चर्चा करायला कुणाचीही ना नाही, पण अगोदर CAA रद्द करा मग आम्ही चर्चा करायला येऊ, अशा प्रकारची अडमुठेपणाची कोणी भावना घेत असेल. आज सुप्रीम कोर्टाने सुद्धा म्हटलेलं आहे की तुम्ही किती काळासाठी एखादा रस्ता अडवून ठेवणार आहात याचा विचार करण्याची वेळ आहे. त्यामुळे अशा पद्धतीने त्याच्या आंदोलनामागचे कारणं, आंदोलनाला सपोर्ट करणारे काँग्रेस साहेब सारखे गट, हे सगळ्या गोष्टी लक्षात घेता अस्थिरता आणि अशांतता निर्माण करणं हाच एकमेव हेतू देशामध्ये आहे, हे स्पष्ट होतं, हे पण अशी ठीक आहे, ठीक आहे. धनंजय शिंदे, आपची भूमिका कळत नाही आहे CAA NRC NPR घेऊन. काँग्रेसनं आपली भूमिका जाहीर केलेली आहे, काँग्रेसनं तुम्हाला टॅक्टिकल अलायन्स तुमचं काँग्रेस बरोबर होतं ते काही लपून राहिलेलं नाही, छुपा समजवता होता, काँग्रेसनी माघार घेतली, तुमच्या पत्त्यावरती पडली. पण CAA संदर्भात, NPR संदर्भात, NRC संदर्भात आपची भूमिका काय आता तर जाहीर करा. नाही, CAA संदर्भातली भूमिका आम आदमी पक्षाने लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये त्याला विरोधी मतदान करून पूर्णपणे जनतेसमोर मांडलेली आहे. आणि ज्या पद्धतीने NPR राबवायचं किंवा NRC राबवायची जी भूमिका आहे सरकारची, त्याच्यामध्ये म्हणजे खूप त्रुटी आहेत, आणि त्याच्यामुळे त्या त्रुटी असल्यामुळे देशासाठी रक्त पिढ्याने पिढ्या राहणारी रक्त गाळलेली जी लोकं आहेत अशी 40% जनता जो आहे तिच्यावर अन्याय होईल, म्हणून त्याच्यामध्ये बदल, सकारात्मक बदल झाले पाहिजेत, जेणेकरून भारतात राहणाऱ्या हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई कुठच्याही धर्माच्या नागरिकावर एक म्हणजे अन्याय होणार नाही अशी आमची भूमिका आहे. सध्याचा जो पद्धतीने NPR राबवत आहेत किंवा NRC त्याच्यानंतर येईल त्याच्यामध्ये प्रचंड त्रुटी आहेत, त्याच्यामुळे आमचा विरोध आहे, त्याच्यात बदल करावेत जे जनतेच्या फायद्याचे असतील, असा आमचा एक सरळकट. धनंजय शिंदे, शेवटचा प्रश्न विचारतोय, या विजयानंतर अरविंद केजरीवाल यांची राष्ट्रीय स्तरावरची भूमिका वाढू शकते? तसे काही संकेत तुम्हाला पक्षातून मिळत आहेत की अरविंद केजरीवाल यांच्या स्वतःच्या काही महत्वाकांक्षा वाढू शकतात, ते सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करू शकतात? नाही, सध्या बघा प्रायोरिटी अशी आहे की दिल्लीच्या म्हणजे प्रचाराच्या दरम्यान जी काही आम्ही आश्वासनं दिलेली आहेत ती पूर्ण करणं हे पक्षाची प्राथमिक म्हणजे हे असेल, प्रायोरिटी असेल. पण या संदर्भातले हे निर्णय जे आहेत, म्हणजे आमची पॉलिटिकल ॲडवायझरी कमिटी जी आहे, नॅशनल एक्झिक्युटिव्ह आहे, सिनियर लीडरशिप आहे, ते या संदर्भात म्हणजे नॅशनल लेवलवर जाणं कशा पद्धतीने याबद्दल म्हणजे चर्चा होईल, ब्रेनस्टॉर्मिंग होईल आणि त्यानंतर पक्षाची पुढची दिशा ठरवली जाईल. पण तुमच्या माहितीसाठी म्हणजे आम आदमी पक्ष महाराष्ट्राची विधानसभा लढला आणि येणाऱ्या काळातला आम आदमी पक्ष सगळ्या विधानसभा, सगळ्या नगरपालिका, जिल्हा परिषदा, सगळ्या निवडणुका पूर्ण ताकदीनिशी लढणार आहे. आणि संघटना बांधणीवरती आम्ही प्रत्येकजण अत्यंत प्रामाणिकपणे काम करून या निवडणुकांच्या माध्यमातून दिल्लीचं विकासाचं मॉडेल जे आहे, म्हणजे आपण बघितलं असेल मुंबईमध्ये पण त्या मॉडेलची गरज आहे, म्हणजे पुण्यामध्ये पण त्या मॉडेलची गरज आहे, नागपूरमध्ये आहे, ग्रामीण भागामध्ये आहे, तर ते मॉडेल रेप्लिकेट करायच्या दृष्टीने सशक्त पक्ष संघटना. अरविंद केजरीवाल यांचा शपथविधी काही वेळ तारीख कळली आहे का तुम्हाला तरी?
साधारणपणे 14 तारखेला असं व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी, व्हॅलेंटाईन डे म्हणजे इट्स अ व्हॅलेंटाईन गिफ्ट टू द म्हणजे दिल्लीतल्या ज्या आपल्या भगिनी आहेत, म्हणजे त्यांना दिल्लीतल्या लोकांना ती गिफ्ट असू शकते. कारण एक जोक फिरत होता की म्हणजे एक प्रेमी युगुल ते एक पार्टनर तिला विचारतो की अगं व्हॅलेंटाईन डेला मला तू काय, ती त्याला विचारते की मला तू काय करशील, कुठे नेशील, तर तो म्हणतो की अरविंद केजरीवालांच्या म्हणजे शपथविधी सोहळ्याला नेलं आणि ते खूप आनंदी होते. ठीक आहे, म्हणजे व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी अरविंद केजरीवाल यांचा शपथविधी होईल, जो गेल्या वेळेस सुद्धा व्हॅलेंटाईन डेचाच मुहूर्त होता. ठीक आहे, ठीक आहे. केशव उपाध्याय, भाजपला काय आक्षेप आहे व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी शपथविधी करण्याला? नाही नाही, भारतीय जनता पार्टीला काही आक्षेप वगैरे नाही. फक्त मगाशी मला प्रश्न एवढा विचारत होता की एनपीआरला ते विरोध आहे, एनपीआर वादग्रस्त वगैरे ते म्हणतात. अहो, हेच एनपीआर 2010 साली काँग्रेस सरकारने आणलं होतं, तर तेच नियम त्याच पद्धतीचे आहेत. त्यावेळी सगळ्यांनी त्याचं स्वागत केलं. काँग्रेसचे तरी आज व्हिडिओ अनेक फिरतायत. चिदंबरम यांनी सांगितलं की आम्ही पहिलं कार्ड, त्यावेळच्या ज्या राष्ट्रपती महिला राष्ट्रपती होत्या त्यांना त्यावेळी त्यांनी ते नेऊन दिलं होतं. एनपीआरचे नवीन आम्ही सुरुवात करतोय, मात्र काँग्रेसने केलं ते उत्तम असतं, चांगलं असतं. मात्र तेच ॲज इट इज, हे भारतीय जनता पार्टी आता कायद्यानुसार त्यावेळी बंधनकारक करण्यात आलं 10 वर्षांनी करणं, ते आत्ता एनपीआर आणून पाहतंय, तर त्याला मात्र आपचा विरोध आहे. पण ठीक आहे, आज ते पुढच्या काळात चालत राहील राजकारण त्यांनी घ्यावं 14 तारखेला व्हॅलेंटाईन डे दिवशी. ठीक आहे, केशव उपाध्याय, वेगळी चर्चा करूया. काय असतं, हरकती सूचना मागवल्या जातात, मग त्यातनं मार्ग काढला जातो. एकतर्फी जर काही लागू झालं तर मग त्याविषयी संशय निर्माण होतो, आक्षेप घेतले जातात. तसा काहीसा प्रकार हा CA NRC NPR विषयी होतोय, नाईलाज आहे. पण तुर्तास आपण इथेच थांबणार आहोत. मी दोन्ही पाहुण्यांचे आभार मानतोय. पाहत राहा G24 तास, राहा एक पाऊल पुढे.